गणपती बाप्पा मोरया महाराष्ट्रातील विलक्षण आणि अद्वितीय गावे. एक बानाली गाव. सांगली जिल्ह्यातील बानाली गाव हे संपूर्ण गाव शाकाहारी गाव म्हणून ओळखले जाते. म्हणजेच हे संपूर्ण गाव व्हेजिटेरियन आहे. या गावामध्ये तुम्हाला एकही कोंबडी दिसणार नाही. दोन वडवळ गाव आणि तीन कारंबा गाव. मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील ग्रामदैवत नागनाथ आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथील ग्रामदैवत बडी भीमा यांच्यावरील श्रद्धेपोटी या दोन्ही गावातील नागरिक टू मजली घरे, दुकाने किंवा इतर बांधकाम करत नाहीत. विशेष म्हणजे मंदिरांच्या उंचीपेक्षा तेथील घराची उंची फारच कमी आहे. चार आळंदी गाव. पुणे जिल्ह्यातील आळंदी या गावात आजही गावाच्या वेशीत मांस मटण मिळत नाही. या गोष्टीला जवळजवळ 700 वर्ष पूर्ण झाली. पाच चोंढळा गाव. पैठण तालुक्यातील चोंढळा गावात कधीही लग्न लागत नाहीत. चोंढळा गावाशेजारी विवाह मांडवा हे गाव आहे. तेथे चोंढळा गावातील माणसांची लग्न लागतात. जर चोंढळा गावात लग्न लावले तर वराडी लोक हे दगड होतात. तिथे जी लग्न लागलेली आहेत त्या वराडी लोकांची दगड झालेली आजही पाहायला मिळतात. सहा बत्तीस शिराळा. सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा या गावात नागपंचमी हा सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पूर्वी या गावात खऱ्या नागांना पकडून त्यांची पूजा केली जायची. पण सध्या शासनाच्या नियमामुळे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने नागांच्या मूर्तींची प्रतिकात्मक पूजा केली जाते. सात हिवरे बाजार. अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार हे भारतातील सर्वात श्रीमंत खेडे आहे. येथे अनेक अब्जाधीश घरे आहेत. या गावात कोणीही गरीब नाही. सर्वाधिक GDP असणारे हे खेडे आहे. आठ कोरले गाव. रायगड जिल्ह्यातील कोरले गावात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही व पोर्तुगीज येथून गेल्यानंतरही दैनंदिन व्यवहारात पोर्तुगीज भाषा वापरली जाते. नऊ अपशिंगे गाव. सातारा जिल्ह्यातील अपशिंगे गाव हे पिढीजात सैनिकी गाव म्हणून ओळखले जाते. येथे प्रत्येक घरात सैनिक आहे. दहा सातारा. तसेच सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अकरा शनिशिंगणापूर. अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर गावातील घरांना दरवाजे नाहीत आणि कुलूपही नाही. शनीच्या या नगरीचे रक्षण खुद्द शनिदेव करतात असे लोक मानतात. तेथे चोरी केल्यास अंधत्व येत असल्याची आख्यायिका भाविकांमध्ये प्रचलित आहे. बारा शेटफळ. सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ या गावात प्रत्येक ग्रामस्थाच्या घरात कुटुंबाचा सदस्य असल्याप्रमाणे सर्पराजाची उपस्थिती आहे. गावात असे काही लोक आहेत की ज्यांना सर्पदंशामुळे काहीच फरक पडत नाही किंवा सर्प त्यांना दंशच करत नाही. तेरा राळेगण सिद्धी. अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी हे पर्यावरण संवर्धनाचे मॉडेल मानले जाते. या गावाला कोरड्या आणि उघड्या डोंगराळ प्रदेशाने वेढलेले हिरवेगार ओएसिस म्हणून संबोधले जाते. चौदा बोंबेवाडी. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बोंबेवाडी या गावात कधीही रॉकेलचा दिवा पेटवला जात नाही. पंधरा पारगाव. अहमदनगर जिल्ह्यातील पारगाव या गावात रॉकेलचा अजिबात वापर करत नाहीत. मला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि फोटोग्राफी इज माय पॅशनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.